मित्र हो नमस्कार। क्रिकेट मध्ये फलंदाजीच्या यशाचे दोन मापदंड असतात, एक म्हणजे स्ट्राईक रेट आणि दुसरा म्हणजे फलंदाजी। स्ट्राईक रेट म्हणजे किती चेंडूत किती धावा केल्या, हा जो मापदंड आहे तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचा। आणि सरासरी म्हणजे प्रत्येक डावागणित फलंदाजाने किती धावा केल्या, हा मापदंड कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी अतिशय महत्वाचा। सरासरीच्या मापदंडावर 99.94 सरासरीसह सर डॉन ब्रॅडमन हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालेले आहेत। तर या फलंदाजांच्या सरासरीबद्दलच्या काही गमतीशीर माहिती सुद्धा आहेत। त्यापैकी एक म्हणजे एखाद्या फलंदाजाने कसोटी सामन्यामध्ये शतक तर झळकावलेलं आहे, तरी सुद्धा त्याची फलंदाजाची सरासरी अतिशय कमी राहिली। अशा शतक झळकावणे सर्वात कमी सरासरी राखलेल्या फलंदाजांची माहिती घेऊ आपण आजच्या भागात। नमस्कार, मी ललित जांभरे, स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाच्या नावावर शतक आहे तरी त्याची सरासरी सर्वात कमी आहे, अशा फलंदाजांची माहिती घेताना आपण किमान 20 डाव खेळलेल्या फलंदाजांचा विचार केलेला आहे। आणि याच्यामध्ये सर्वात कमी सरासरी या शतकवीर फलंदाजाची कसोटी सामन्यामध्ये आहे तो म्हणजे वेस्ट इंडिजचा जेरोम टेलर। आता जेरोम टेलर हा मूळचा जलद गोलंदाज, त्यामुळे त्याने कसोटी सामन्यात शतक झळकावलंय, हीच मुळी आश्चर्याची बाब आहे। त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या नावावर शतकाशिवाय एक अर्धशतक सुद्धा आहे। तर या जेरोम टेलरने 73 कसोटी डावांमध्ये फक्त 12.96 सरासरीने धावा केलेल्या आहेत। शतकवीर फलंदाजांमध्ये ही सर्वात कमी सरासरी आहे। जमैकाच्या या जलद गोलंदाजाची मायकल होल्डिंग यांच्याशी तुलना व्हायची, कारण त्यांची शैली साधारण सारखीच होती। तर त्याने न्यूझीलंड विरुद्ध ड्युनेडिन इथं 2008 साली शतकी खेळी केली होती आणि त्यावेळी त्याने 107 चेंडूत 106 धावा केल्या होत्या। याशिवाय त्याने इंग्लंड विरुद्ध 2009 साली एक अर्धशतकी खेळी सुद्धा केलेली आहे। असं असलं तरी 73 कसोटी डावांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी फक्त 12.96 आहे। या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जो फलंदाज आहे तो आहे पाकिस्तानचा यासिर शाह। यासिर शाहने 72 कसोटी डावांमध्ये फक्त 14.12 सरासरीने धावा केलेल्या आहेत। तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा पाकिस्तानचाच खेळाडू आहे, पाकिस्तानचा विश्वविख्यात फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक याने 78 डावांमध्ये 14.48 सरासरीने कसोटी धावा केल्या आहे, मात्र यात एका शतकाचा समावेश आहे। या प्रकारे कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावू नाही 15 धावांपेक्षा कमी सरासरी राखणारे हे 3 फलंदाज आहेत। या यादीमधला पुढचा फलंदाज आहे झिम्बाब्वेचा ग्रॅम क्रेमर। ग्रॅम क्रेमर याने 38 सामन्यांमध्ये 16.36 सरासरीने धावा केल्या। पाचव्या क्रमांकावर आहे पुन्हा पाकिस्तानचा नसीमुल घनी। नसीमुल घनी याने 50 कसोटी डावांमध्ये 16.60 सरासरीने धावा केलेल्या आहेत, त्यात एक शतक आहे। या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये शतकवीर फलंदाज पण सरासरी सर्वात कमी यातले जे पहिले 5 फलंदाज आहेत त्यापैकी 3 फलंदाज पाकिस्तानचे आहेत। या यादीतला 6वा खेळाडू आहे आपला भारताचा जलद गोलंदाज अजित आगरकर। अजित आगरकरने 39 कसोटी डावांमध्ये 16.79 सरासरीने धावा केल्या, मात्र याच्यामध्ये त्याचं एक शतक आहे। हे शतक त्याने इंग्लंड विरुद्ध 2002 लॉर्ड्स कसोटीत केलं होतं, त्यावेळी तो 109 धावा काढून नाबाद राहिलेला होता। परंतु आज अजित आगरकर आपल्या कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीला 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग 5 डावांमध्ये शून्यावर बाद झालेला होता। या यादीतला 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बोनर। जॉर्ज बोनर याने 30 कसोटी सामन्यांमध्ये 17.06 सरासरीने धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेचा मेटलेंड हॉथोर याने 20 कसोटी डावांमध्ये 17.10 सरासरीने धावा केल्या, त्यात एक शतक। आणि या यादीमधला 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे आपल्या भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे।
अनिल कुंबळे यांनी 173 कसोटी डाव खेळले आणि त्याच्यामध्ये त्यांची फलंदाजीची सरासरी फक्त 17.77 आहे, पण यामध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध 2007 ओव्हल कसोटीमध्ये केलेल्या शतकी खेळीचा समावेश आहे। त्यावेळी त्यांनी नाबाद 110 धावांची खेळी केली होती आणि अनिल कुंबळे यांच्या कसोटी कारकिर्दीत 17 वर्षांनंतर आणि 118 कसोटी सामन्यानंतर हे शतक आलेलं होतं। शतकवीर फलंदाजांमध्ये सर्वात कमी सरासरीच्या यादीमध्ये 10 क्रमांकावर आहे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॉनी ब्रिग्स। जॉनी ब्रिग्स यांनी 50 कसोटी सामन्यांमध्ये 18.11 च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत। तर या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये हे फलंदाज आहेत ज्यांनी शतक तर झळकावलंय, पण त्यांची सरासरी मात्र सर्वात कमी राहिलेली आहे। त्या अशा 10 फलंदाजांची आपण माहिती आज घेतली। अशीच रंगतदार माहिती आपल्याला स्टॅट अटॅक फन विथ नंबर्सच्या माध्यमातून मिळत राहील, म्हणून बघत रहा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। नमस्कार।